नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आज निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो पाहूया निफ्टी बँक निफ्टी आणखीन किती दिवस आपला संयम पाहणार आहे। ही आपल्या एक संयमाची परीक्षा आहे। बरेच जणांचे मेसेज येतात आम्हाला की आमचे खूप सारे स्टॉप लॉस हिट होतात, खूप सारे मागील काही दिवसापासून लॉसेस होतात। मित्रांनो ही तुमचीच नाही आहे, सगळ्यांचीच अवस्था आहे। अगदी आमच्याही आत्ताच्या कंडिशनला स्टॉप लॉस हिट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण मार्केटमध्ये ज्या ऑप्शनचा प्रीमियम असतो ना त्याच्यामध्ये त्या मानाने मोमेंटम नाही आहे। आता याच्यासाठी खूप सारी कारणं असतात, ज्याप्रमाणे नॉर्मल इंडिया वीक सारखं रिझन असतं किंवा काही ग्लोबल सिनेरियोज असतात। ओके, तर ह्या गोष्टींमुळे त्याच्यामध्ये त्यामुळे काळजी करू नका। तुम्हाला काय करायचं आहे, सध्या तुमची लॉट साईज कमी करायची आहे आणि जे नॉर्मली तुम्ही दिवसामध्ये जेही ट्रेड करता त्याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 50% कमी करायचं आहे। म्हणजे जर पूर्वी तुम्ही दिवसाला एक 7-7 ट्रेड करत असाल तर आता फक्त 2-3 करा, आणि पूर्वी जर 5 लॉट 10 लॉट एका वेळी घेत होता तर 10 ऐवजी आत्ता जास्तीत जास्त 3-4 ह्या लॉट साईजवर करा। म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही जरी लॉसमध्ये गेला तर टेन्शन राहणार नाही आहे, कारण आता आपल्याला ह्या धावपट्टीवर थोडं टिकून राहायचं आहे। ओके, आणि तुम्हाला वाटतंय का की आम्ही याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवा की अशा कोणत्या गोष्टीत की ज्याच्यामुळे ऑप्शनचा प्रीमियम वाढत नाही आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला स्टडीला सपोर्ट होईल, तर ऑप्शन्स असा कमेंटमध्ये मेसेज करा, आम्ही त्याच्यावर एक छान व्हिडिओ बनवू आणि जेणेकरून तुम्हालाही आणखीन डीप गोष्टी शिकायला समजेल की कशामुळे ऑप्शनचा प्रीमियममध्ये वाढवत नाही आहे। तत्पूर्वी सुरुवात करूया निफ्टी बँक निफ्टीच्या अनालिसिसला। आजची जर कंडिशन पाहिली तर सकाळच्या नॉर्मली जी काही पहिली मोमेंट होती अर्ध्या तासाची, त्यानंतर ना मार्केट ॲटलिस्ट त्याच रेंजमध्ये खेळत होतं। आता उद्या काय ट्रेड बनणार, नॉर्मली उद्याच्यासाठी 18,740 हा एक क्विक रेझिस्टन्स म्हणून काम करेल। 18,740 जर तो ब्रेक करतोय तर तिथून 18,770 पर्यंत जाण्याचा त्याचा नॉर्मली मोमेंट, म्हणजे 30-40 पॉईंट नॉर्मली छोटी रॅली तिथे आपल्यालाही मिळेल। मग इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये काय रॅली कॅच करता येणार नाही आहे, तिथे ऑप्शनमध्ये बसायचं नाही आहे आपल्याला। ओके, आणि जर तुम्ही पुटचा विचार करत असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 18,660 च्या खाली तुम्हाला पुटमध्ये एंट्री मिळेल निफ्टीच्या, तर तिकडे लक्ष ठेवा। आणि 18,660 पासून 18,730 पर्यंत तुम्हाला शांत राहायचं हा रेंज बाउंड झोन असेल। याच्यानंतर मी येतो बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये जर आपण विचार करायला गेलं तर 43,900 ही एक इम्पॉर्टंट लेवल असेल की जी काल पण मी दिली होती, तीच लेवल उद्यासाठी पण काम करेल, तुमच्यासाठी एक सपोर्ट असेल आणि याच्या खालीच तुम्ही पुढचा विचार करायचा आहे। आणि 44,200 हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, याच्यावरती जात नाही तोपर्यंत कॉलचा विचार करू नका, कारण इथे नॉर्मली ऑप्शनमध्ये गेन मिळणार नाही, जे काही प्रीमियम गेन असतो तो इथे जास्त मिळणार नाही ह्या रेंजमध्ये। याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीमध्ये। फिन निफ्टीचा जर विचार करायला गेलं तर आज त्यातल्या त्यात एक्सपायरी होती, अपेक्षा होती की फिन निफ्टीमध्ये तर ॲटलिस्ट आज डाऊनसाईड ब्रेक करेल, जी आपण कालची लेवल काढली होती 19,380, परंतु आज अक्षरशः त्याच्या अलीकडेच मार्केट नॉर्मल गॅप अप झालं आणि वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला। 19,500 ही जी रेजिस्टन्स लेवल आपण काल काढली आहे तीच उद्याच्यासाठी पण एक रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करेल। 19,500 वरती जर स्पॉट जातोय तरच तुम्हाला कॉल साईडचा विचार करायचा फिन निफ्टीमध्ये, आणि 19,380 खाली तुम्हाला पुट साईडचा विचार करायचा आहे। मित्रांनो समजलं, आणि अशा प्रकारची माहिती तुम्ही कनेक्टेड राहा आमच्याशी, जेणेकरून आम्ही तुम्हाला देत राहणार आमच्या टेलिग्राम चॅनलवर पण। टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, प्रत्येकाने कंपल्सरी जॉईन करायचं आहे। या व्हिडिओबरोबरच तिथे आम्ही तुम्हाला अपडेट्स काही देण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो याच्यानंतर मी काही 4 स्टॉकची नावं देतो, वॉचलिस्टमध्ये ॲड करा। तुमचं ॲनालिसिस जर माझं ॲनालिसिस जर जुळलं तर तुम्ही तुमच्या प्लॅननुसार ट्रेड घ्यायचा विचार करू शकता। पहिली गोष्ट आहे क्रॅम्प्टन ग्रीव्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स। क्रॉम्प्टन ग्रीव्ज नावाचा स्टॉक आहे, याच्यामध्ये 286.90 लाच क्लोज झालेला आहे, 288 वर यावर लक्ष ठेवा, यामध्ये त्याच्यानंतर चांगली रॅली मिळायची शक्यता जास्त आहे। 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये अरविंदो फार्मा लिमिटेड। अरविंदोमध्ये 681.60 लाख क्लोज झालाय, 684 वर अरविंदो फार्मावर तुम्हाला लक्ष ठेवायचे। 3 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अर्थात कॉन्कॉर असं बोललं जातं त्याला, 651 रुपयाला आज तो क्लोज झालाय, 647 खाली यामध्ये लक्ष ठेवा, याच्यामध्ये डाऊनफॉल जोरदार मिळायची शक्यता जास्त आहे। आणि 4 नंबरचा स्टॉक असेल उद्यासाठी मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड MFSL,
असं त्याला बोललं जातं. 679.90 ला तो क्लोज झालेला आहे. 677 च्या खाली यावर लक्ष ठेवा, याच्यामध्ये पण डाउनफॉल आपल्याला मिळू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो चार स्टॉक्स दिले, निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस केलं. या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून अशा प्रकारचे स्टॉक्स विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जावा, डीमॅट ओपन करा, आमच्या सर्व्हिसेस फ्री मध्ये तिथे तुम्हाला मिळू शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून कोणता आणखीन विषय हवाय ते कळवा आणि ऑप्शन ही कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.